राज्य के सहकारिता मंत्री और बुल्ढाना जिले के संरक्षक मंत्री दिलीप वलसे पाटिल बुल्ढाना जिले के दौरे पर आए और उनकी अध्यक्षता में बुल्ढाना जिला योजना समिति की बैठक आयोजित की गई। इस बैठक में जिला वार्षिक योजना वर्ष 2022-23 के तहत 31 मार्च 2023 के पुनर्आवंटन के बाद किए गए व्यय का अनुमोदन किया गया। उसमें अक्टूबर 2023 के अंत में वर्ष 2023-24 के लिए जिला वार्षिक योजना अनुमोदन 370 करोड़ 49 लाख रुपए, विशेष घटक योजना अनुमोदन 100 करोड़ रुपए, आदिवासी उप परियोजना अनुमोदन 14 करोड़ 67 लाख रुपए की समीक्षा कर योजना बनाई गई। पालक मंत्री दिलीप वलसे पाटिल ने आज एक प्रेस कॉन्फ्रेंस में यह जानकारी दी है। जबकि जिले की वार्षिक योजना वर्ष 2024-25 की वित्तीय सीमा 359 करोड़ है। मशीन की कुल मांग 1031.62 बनी है। वर्ष 2023-24 में 370 करोड़ रुपए के स्वीकृत परिव्यय की तुलना में 230 करोड़ रुपए की वृद्धिशील मांग है। यह जानकारी संरक्षक मंत्री दिलीप वलसे पाटिल ने दी है। त्याची पद्धत अशी आहे की ज्या वेळेला दुष्काळ येतो त्यावेळेला त्याचा सगळ्या राज्यामध्ये आढावा घेतल्याच्या नंतर राज्य शासनाला तो आढावा सादर केला आणि राज्य शासनानं स्वीकारला, तर मग त्याच्यामध्ये केंद्र सरकारचे काही निकष आहेत, त्या निकषांमध्ये बसणारी जी गावं आहेत किंवा जे तालुके आहेत त्याच तालुक्यांना फक्त दुष्काळी जाहीर केलं जातं आणि त्या निकषाप्रमाणे जाहीर केलेल्या गावांना दुष्काळी डिक्लेअर केल्यानंतर त्याचा जो खर्च आहे तो खर्च केंद्र सरकार करतं, पण अनेक गावांमध्ये अशी परिस्थिती झाली। समजा आता माझाच मतदारसंघ घेतला तर भीमाशंकरला 3000 मिलीमीटर पाऊस पडतो आणि बाकीच्या भागात एक अतिशय कमी पाऊस पडतो, त्यामुळे तो तालुका काही आला नाही दुष्काळामध्ये। मग मंत्रिमंडळाने निर्णय घेतला की मदत आणि पुनर्वसन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी करून तालुका घटक न धरता त्याला सर्कल हे मंडळ हे घटक धरून त्याच्या जे रिपोर्ट्स आहेत त्या रिपोर्टच्या आधारे त्या मंडळांना दुष्काळ सदृश ही परिस्थिती जी आहे त्याच्यामध्ये करायची, अर्थात जे सवलती ज्या दुष्काळी मंडळांना दिल्या जातात त्याच सवलती या नंतरच्या मंडळांना सुद्धा दिल्या जातात। फक्त या 40 तालुक्यांचा खर्च केंद्र सरकार करेल आणि उर्वरित मंडळांचा खर्च हा राज्य सरकारला स्वतःच्या बजेटमधून करावा लागेल। BCN न्यूज के लिए अभिषेक मानसिक रिपोर्ट।